काय मुलामध्ये आहे अशी पण थोडीशी चाचपणी मी करतोय, कारण अलीकडच्या काळात तुम्हाला माहिती आहे आपण सर्वे ज्यावेळेस करतो अनेक निवडणुकीमध्ये बघितलं, परवा पण आम्ही कसब्यामध्ये सर्वे केलेला होता, चिंचवडमध्ये सर्वे केलेला होता, दोन्हीकडे सर्वे तसे आपल्याला पॉझिटिव्ह आले होते, फक्त उमेदवार योग्य द्या अशा पद्धतीनं चिंचवडला थोडं आपण राहुल आणि नादामध्ये एक वाक्य तर करायला कमी पडतो आणि त्यामुळे त्या दोघांची मतं ही निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा 10,000 जास्त होती, हे काउंटिंगच्या वेळेस आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आणि सरकारनी त्याच्यामध्ये एवढी ताकद लावली. मित्रांनो, मी पण अनेकदा 91 पासून माझा हा राजकीय लोकां म्हणजे निवडणुकांशी संबंध आला, मी अशा पद्धतीने मला काही अधिकारी पण भेटले, म्हणजे दादा आम्ही पण पोलीस खात्यातले अधिकारी असतील, रेव्हेन्यू खात्यातले अधिकारी असतील, इतर वेगवेगळ्या खात्यातले अधिकारी असतील, ते म्हणले इतकं सरकारमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी भाग घेऊन ठाण मांडून त्याच्या संदर्भातल्या बैठका घेऊन रोड शो घेऊन सभा घेऊन निवडणूक केलेली आणि बाकीची पण बाहेरची यंत्रणा त्याच्यामध्ये कामाला लावलेली आम्ही कुठं पाहिलेली नव्हती. जे कसबा आणि चिंचवडच्या मध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळालं, ठीक आहे, शेवटी जनतेचा कौल हा महत्वाचा असतो आणि जनतेने त्याबद्दलचा कौल दिलेला आहे, आपण पण तो स्वीकारलेला आहे, त्याच्या संदर्भामध्ये आपण कुठं कमी पडलो ते दुरुस्त करण्याची गरज आहे. जिथं यश मिळालं तिथं आणखी चांगल्या प्रकारे पुढे यश मिळण्याच्या करता काय खबरदारी घेणं, महाविकास आघाडीमध्ये मताची विभागणी न होऊन देणं, त्याच्या संदर्भात आम्ही उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांशी चर्चा करून आता वेगवेगळ्या विभागामध्ये जाहीर सभा या देखील सुरू होणार आहेत. तशा पद्धतीनं माझ्या माहितीप्रमाणे आपल्या इथं किती शिवजी आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती 14 एप्रिलला आपली या पुण्यामध्ये त्यांनी सभा दिलेली आहे, ती सभा उद्धव ठाकरेंचे सेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि मित्रपक्ष अशी मिळून आपल्याला मोठ्या प्रमाणात घेतली 14 एप्रिलला. नेमकं त्यावेळेस आपला हवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचं निवडणुकीचं धुमधुमाने चालू असेल, कारण 20 तारखेला नाही उमेदवारी मागे घ्यायची 20 तारखेपर्यंत आणि 21 अंतिम यादी आणि निशाणीचं वाटप आहे, 29 मतदान होतं, त्याच्यामुळं त्या काळामध्ये निवडणूक म्हणजे गेलं त्याच्यामध्ये काही उद्धव ठाकरे साहेबांना सोडून दुसऱ्या बाजूला गेलेल्यांना महाराष्ट्रात फिरत असताना आता प्रतिक्रिया यायला लागल्यात, 80-85 लोक वर्षाची माणसं देखील त्यांना थांबवायला लागलीत, अडवायला लागलीत, जाब विचारायला लागलीत, खासदारांना देखील अडवतात, जाब विचारतात, म्हणजे त्याचं एकदा लोकांच्या मनात सर्वसामान्यांच्या मनामध्ये गेलं तर ते काही कुणाच्या हातात राहतं असं काही समजण्याचं कारण नाही आणि तो अनुभव आता ज्यांनी चुका केल्या ती लोक घेत आहेत हे पण आपण सगळेजण पाहतोय. तशाच पद्धतीनं याही बाबतीमध्ये एकच झालंय, आता कुणालाही उभं राहण्याचा अधिकार असल्यामुळं इतके ताकदवान पण माणसं त्या ठिकाणी उभं राहतील आणि बऱ्याच काही उलथापालथ होईल का काय अशा प्रकारची माझी मला परिस्थिती वाटते. ते पण ते 2 तारखेला मी आता आलंय हातात म्हणून सांगतो, 2/4/2023 छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी सभा महाविकास आघाडीची होणार आहे, 16/4/2023 रविवार हे नागपूरला होणार आहे, 1/5/2023 सोमवार ती मुंबईला होणार आहे, 14/5 मी मगाशी चुकून 14/4 सांगितलं पण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती मेलाच आहे ना, 14 मेला तर 14 मेला रविवारी ही पुण्यामध्ये आपली, 28/5 रविवारी कोल्हापूरला आहे, 3/6 शनिवार आहे ती नाशिकला आहे आणि शेवटची 11/6/2023 ही रविवारी अमरावतीला आहे. साधारण पावसाळा सुरू होतच्या आत
ह्या किमान विभागाच्या तरी सभा महाविकास आघाडीचा संपाव्या. आम्ही जरी उद्धव ठाकरे साहेब किंवा काँग्रेसचे लीडर आणि राष्ट्रवादीचे लीडर राज्य स्तरावर एकत्र आलेलो असलो तरी खाली तळामध्ये काम करणारा तिन्ही पक्षाचा जो घटक आहे, कार्यकर्ता आहे, जो पदाधिकारी आहे, त्याचे पण मनं जुळली पाहिजेत, त्यांच्यामध्ये पण समन्वय साधला गेला पाहिजे ही त्याच्या पाठीमागची कल्पना आहे. आणि म्हणून त्या सभा आयोजित केलेल्या आहेत आणि या सभा संपल्यावर मग जिल्हावाईज सभा त्या ठिकाणी सुरू होतील असं टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याचं तत्वता मान्य केलेलं आहे. परंतु अंतिम त्याला स्वरूप उद्याच्या 15 तारखेला दिलं जाणार आहे.